नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया विजया या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघूया की मी मिश्र धान्यांचे कशा प्रकारे भाकरी बनवणार आहे आणि मी ती धान्य कोणती कोणती घेतलेली आहेत ते तुम्हाला दाखवते. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ घेतलेला आहे आणि मी हे माझ्या घरातील घरगंटीमध्येच दळून घेतलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते मी भाकरी कशी बनवते. आधी चाळणीने ह्या परातीत दोन भाकऱ्यांसाठी मी पीठ मळले, असा अर्धा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये थोडं गरम म्हणजे हाताला चटके नाही बसणार अशा टाईपमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेत आपण हे पीठ छानपैकी मळायचं. मी तुम्हाला हे दाखवते कसं पीठ मळायचं असतं ते. आणि मी ह्या साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे. आपला अंदाज घेत घेत भाकरीला पिठामध्ये समस्त पैकी पाणी घ्यायचं आणि पीठ मळते. हा दुसरा हात त्या सपोर्टला लावायचा आणि छानसा मऊसूद पीठ होतोपर्यंत त्याला मळून घ्यायचं. आपल्या बघा बरं पीठ माझं कसं नरम झालेलं आहे. तुला कळतं की पीठ झालंय की नाही. जास्त कडकही नाही म्हणजे जास्त आणि हे पीठ असं थोडं भुरभुरायचं परत. आणि मग असं आपल्या ह्या चार बोटांनी भाकरी अशी सरकवायची आणि ह्या मधल्या पंजाने त्याच्यावरती असा भाकरीला फिरवत फिरवत भाकरी पण. आता मी याच्यामध्ये थोडेसे तीळ भरभरणार आहे. आम्ही संक्रातीत बाजरीच्या भाकरीला लावतो तसे. तुम्ही बघू शकाल कशा प्रकारे मी ही भाकरी थापलेली आहे. कुठे झाड नाही, कुठे पातळ नाही. मी थोडा गॅस फास्ट केलेला आहे तर माझा तवा तापला आहे की नाही त्यासाठी मी जरासं हे पाणी लावलं की त्याच्यावर मला अंदाज येईल की माझा तवा किती तापलेला आहे. तुम्ही बघू शकता माझी भाकरी छानशी टाकलेली आहे आणि असं हातात पाणी घेऊन आपण असं भाकरीला छानपैकी पाणी लावायचं. बरं असं उलादणीला पाणी लावून आपण सर्व बाजूंनी आपली भाकरी पचले की नाही ते बघायचं. आपल्याला असं वाटतंय की चिकटत नाही आहे तेव्हा पटकन अशी उलटून टाकायची. परत एकदा भाकरीला मी घेऊन बघते. भाकरी थोडी पचस्तोपर्यंत मी हे राहिलेल्या पिठामध्ये परत थोडं थोडं घेऊन पाणी मिक्स करून भाकरी पीठ मळते. ही भाकरी उलटून दाखवते. आता आपण ही भाकरी अशी गॅसवर भाजायची आहे. तुम्हाला आता दिसेल की भाकरी माझी
अशी दुसरी भाकरी तसं छान पैकी मऊ मळून घेऊया. कडा पूर्ण क्लीन करून घ्यायची असते. पूर्ण पीठ मळून घेताना असं छानसं गोळा करूया आणि मस्त पैकी हुंडा करून पीठ थोडा चाळणीमध्ये भरवू आणि मग परत एकदा छानशी भाकरी. भाकरी कशी गोल येते आपल्या ह्या चार बोटांनी तिला फिरवायची आणि ह्या पंज्याने अशी मस्त पैकी पीठ जरा कमी पडलं खाली की असं भाकरी उचलू परत पीठ खाली घ्यायचं आणि अशी मस्त पैकी सर्व बाजूने एकसारखी थापायची. मी असं वरून छान पैकी तीळ लावले आहे त्याला कारण तीळ हे पौष्टिक असतात आणि टाकायची पाणी लावून भाकरीला सर्व बाजूने घ्यायचं. असं पाणी लावून आपण बघायचं आपली भाकरी सर्व बाजूने आणि आपण छान तिला पचवून घेते. गॅस थोडा फास्ट केलेला आहे. भाकरी टाकली ना की गॅस थोडा बारीक करायचा आणि मग उलटून झाली की मग असा पाहायचा की भाकरी पचली की नाही ते आणि मग तवा असा साईडला काढून डायरेक्ट गॅसवर ही भाकरी अशी छानशी भाजायची उलटण्याच्या साईडने. मध्येच भाकरीला हात नाही लावायचा कारण कुठूनही वाफ बाहेर येऊ शकते आणि वाफेमुळे आपला हात भाजू शकतो. तेवढे सावधान बाळगायचे. बघा भाकरी ही अशी फुललेली. या सर्वांचे असे जर तुम्ही पाहिले या भाकरीला असं काढून त्याचे बघा कसे पापुद्रे आलेले आहेत. कशी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवरती क्लिक करा.